फ्रेंड्स फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत कायदेविषयक मदत। कायदेविषयक मदत कोणाला कशा प्रकारे कोणती मिळू शकते याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत। तर कायदा व न्यायाच्या क्षेत्रात देखील गरीब व गरजू असणाऱ्या असहाय व्यक्तींना कायदेविषयक मदत उपलब्ध करून देण्याबाबतच्या तरतुदी केल्या गेल्या आहेत। तर या तरतुदी सर्व आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळतील। तर कायदेविषयक मदत म्हणजे काय? तर कायदेविषयक मदत म्हणजे कोणतीही व्यक्ती पैशाच्या अभावामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे आपल्या अधिकारांपासून वंचित राहू नये म्हणून कायद्याने त्यांना वकिलांची सेवा व इतर सुविधा प्राप्त करून दिल्या आहेत, यालाच कायदेविषयक मदत असे म्हटले जाते। ओके, तर दिवाणी प्रकरणात उपलब्ध असलेल्या मदतीचे स्वरूप काय असते? छान प्रश्न आहे। न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणी एखादा पक्षकार वकिलांअभावी आपली बाजू न्यायालयात मांडू शकत नसेल तर न्यायालयात त्यांची बाजू मांडण्याकरिता न्यायालय वकील नेमू शकते। तर तसेच त्याचबरोबर कोणतीही गरीब व्यक्ती न्यायालयीन शुल्क न भरता आपले प्रकरण न्यायालयात दाखल करू शकते। जर अशा वकिलाने पक्षकारांकडे पैशाची मागणी केली तर त्याबाबतची तक्रार ते विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात त्या अधिकाऱ्यांकडे करू शकतात। ओके, आता दंड प्रक्रिया संहिता 1973 या अंतर्गत देण्यात येणारी कायदेशीर मदत काय आहे? छान प्रश्न आहे। एखादी व्यक्ती कोणत्याही गुन्ह्यातील आरोपी असेल किंवा त्यांच्या विरुद्ध फौजदारी न्यायालयात कोणत्याही प्रकारची कारवाई सुरू असेल तर अशी व्यक्ती आपल्या पसंतीच्या वकिलाद्वारे आपला बचाव करू शकते। आरोपी स्वतःचा बचाव करण्यासाठी वकील नियुक्त करण्याकरिता आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे असे जर न्यायालयाच्या निदर्शनास आले तर त्या आरोपीला न्यायालयाने सरकारी खर्चाने वकील उपलब्ध करून दिला पाहिजे। ओके, आता कायदेशीर विषयक मदत कोणास मिळू शकते? छान प्रश्न आहे। आता कायदेविषयक मदत जसे की अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे सदस्य यांना मिळू शकते। गरीब आहे पीडित तसेच बेडविगार या लोकांना कायदेविषयक मदत मिळू शकते। महिला व बालक मानसिक दृष्ट्या दुर्बल व असमर्थ व्यक्ती या सर्वांना कायदेविषयक मदत मिळू शकते। ओके, आपण म्हणता असमर्थ व्यक्ती, तर असमर्थ म्हणजे काय? असमर्थ व्यक्ती म्हणजे कमी ऐकू येणारे जे चालू फिरू शकत नाही असे व्यक्ती, अशक्त व्यक्ती ज्यांना कुष्ठरोग आहे असे व्यक्ती, अंध आहेत अथवा मनोरुग्ण आहेत हे असमर्थ आहेत। तसेच सार्वत्रिक आपत्ती म्हणजेच जातीय हिंसाचार जातीय अत्याचार नैसर्गिक आपत्ती जसे की पूर दुष्काळ भूकंप किंवा औद्योगिक आपत्तीचे बळी जसे की फॅक्टरी किंवा कंपनीत काम करणारे मजूर तुरुंगातील कैदी आणि हे झाले असमर्थ व्यक्ती। आणि ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न रुपये 50,000 पेक्षा जास्त नाही असे व्यक्ती हे असमर्थ व्यक्ती म्हणून गणले जातील। ओके, आता कोणत्या प्रकारची कायदेविषयक मदत मिळू शकते? हा छान प्रश्न आहे। आता कायदेविषयक मदत वर नमूद केलेल्या व्यक्तींपैकी जर एखाद्या व्यक्तीचा खटला न्यायालयात सुरू असेल किंवा खटला दाखल करायचा असेल त्यासाठी आवश्यक असलेले न्यायालयीन शुल्क जसे की टायपिंग खर्च साक्षीदाराचा खर्च न्यायालयीन नकला प्राप्त करून घेण्याचा खर्च प्रकरण इंग्रजीत असेल तर त्याला हिंदी मराठी अनुवाद करण्याचा खर्च इत्यादी खर्च दिले जातात। आता वकिलांना खटला लढवण्यासाठी पैसे देण्याची गरज नसते, त्यांचा खर्च विधी सेवा प्राधिकरण किंवा विधी सेवा समिती यांच्याकडून त्यांना मिळतो। ओके, आता कोणकोणत्या न्यायालयात कोणकोणत्या प्रकरणात कायदेविषयक मदत दिली जाते? छान प्रश्न आहे। कायदेविषयक मदत ही सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय आयुक्त जिल्हाधिकारी कामगार न्यायालय तहसीलदार न्यायालय इत्यादी सर्व न्यायालयातील
तसेच फौजदारी आणि दिवाणी, अपील अशा प्रकारच्या सर्व प्रकरणात दिली जाते. ओके, आता कायदेविषयक मदत केव्हा नाकारली जाते? हा छान प्रश्न आहे. आता कायदेविषयक मदत या प्रकरणात नाकारली जाते, जसे की मानहानी, बदनामी बाबतचे खटले, न्यायालयाचा अवमान किंवा शपथभंग प्रकरणात, निवडणूक संदर्भातील प्रकरणे, जसे की ज्या शिक्षेमध्ये ₹50 पेक्षा जास्त दंड नाही अशा प्रकरणात, आर्थिक किंवा सामाजिक गुन्ह्याच्या प्रकरणांमध्ये, प्रकरणात विशेष पक्षकार नसल्यामुळे किंवा व्यापार संबंधात पैशाच्या वसुलीसाठी असलेल्या प्रकरणात खटला लढविण्यासाठी, वरील सर्व प्रकरणांमध्ये कायदेविषयक मोफत सेवा सहाय्य मिळू शकत नाही. आता कायदेविषयक मदतीचे 3 स्तर आहेत. राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा प्राधिकरण. आता राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय राज्याच्या प्रमुख शहरात असते, जसे की महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय आहे. याच प्रकारे तालुक्याच्या ठिकाणी तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय स्थापण्यात आलेले आहे. कोणत्याही पात्र व्यक्तीला प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करायचे असेल किंवा त्याच्याविरुद्ध उच्च न्यायालयात प्रकरण चालू असेल, तर अशा व्यक्ती राज्य विधी सेवा प्राधिकरणात अर्ज देऊन कायदेविषयक मदत उपलब्ध करून घेऊ शकतात. सो फ्रेंड्स, ही होती कायदेविषयक मदत याबद्दल संपूर्ण माहिती. थँक्यू फ्रेंड्स.